नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये वृत्तचितीचे पृष्ठफळ, सरफेस एरिया ऑफ सिलिंडरचा अभ्यास केला होता. आज या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित मनोरंजक उदाहरणे पाहू. मानस, तू आजकाल वर्तमानपत्रात प्लास्टिक बंदीची बातमी वाचली आहे का? हो थॉमस, मी बरेच दिवसांपासून पाहत आहे की लोक अजूनही शाळेच्या कॅन्टीनमध्ये प्लॅस्टिकचे स्ट्रॉ वापरत आहेत. आपण एकत्र कागदाचे स्ट्रॉ तयार करून ते स्ट्रॉ शाळेच्या कॅन्टीनला का देऊ नये? याद्वारे आपण प्रदूषण नियंत्रित करण्यात थोडी मदत करू शकू. ही एक अतिशय योग्य सूचना आहे. आपण 100 स्ट्रॉ तयार करायला हवेत. पण मानस, हे स्ट्रॉ तयार करण्यासाठी आपल्याला किती कागदाची गरज आहे? थॉमस, हा तर गणिताचा प्रश्न आहे. याचा अर्थ ही गणिताची वेळ आहे. बघ मानस, मी येथे एका स्ट्रॉचे चित्र काढले आहे. हा स्ट्रॉ पोकळ वृत्तचितीच्या आकाराचा आहे. त्याचा वरचा आणि तळाचा पृष्ठभाग उपस्थित नाहीत. अगदी बरोबर. याचा अर्थ असा आहे की आपल्याला स्ट्रॉ बनवण्यासाठी किती आयताकृती कागदाची आवश्यकता आहे हे शोधण्यासाठी आपल्याला एका स्ट्रॉचे वक्र पृष्ठफळ म्हणजेच कर्व्ड सरफेस एरिया शोधणे आवश्यक आहे. मित्रांनो, जर स्ट्रॉचा व्यास 1 सेंटीमीटर असेल आणि उंची 14 सेंटीमीटर असेल तर तुम्ही या वृत्तचिती म्हणजे सिलेंड्रिकल आकाराच्या स्ट्रॉचे वक्र पृष्ठफळ कर्व्ड सरफेस एरिया शोधून ते तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदाचे क्षेत्रफळ शोधू शकता का? व्हिडिओ थांबवून स्वतः प्रयत्न करा आणि नंतर आपल्या उत्तराशी जुळवा. स्ट्रॉ वृत्तचिती आकाराचा आहे ज्याचा व्यास 1 सेंटीमीटर आणि उंची 14 सेंटीमीटर आहे. आणि जसे आपण आपल्या गणिताच्या सूत्रांच्या वहीत लिहिले आहे, वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ 2πRh समान आहे, जिथे R आणि H वृत्तचितीची अनुक्रमे त्रिज्या आणि उंची आहेत. परंतु 2 × त्रिज्या व्यासाच्या समान आहे. तर आता स्ट्रॉचे वक्र पृष्ठफळ शोधण्यासाठी आपल्याला त्याचा व्यास आणि उंची येथे लिहावी लागेल. हा मानस, एका स्ट्रॉचे वक्र पृष्ठफळ 44 चौरस सेंटीमीटर आहे आणि आपल्याला असे 100 स्ट्रॉ बनवावे लागतील. याचा अर्थ असा आहे की आपल्याला आवश्यक असलेल्या कागदाचे क्षेत्रफळ असेल एका स्ट्रॉचे वक्र पृष्ठफळ गुणिले 100. आपल्याला 44 × 100 बरोबर 4400 चौरस सेंटीमीटर कागद आवश्यक आहे. बरं, म्हणजे जर आपल्या कागदाची रुंदी 11 सेंटीमीटर असेल आणि क्षेत्रफळ 4400 चौरस सेंटीमीटर असेल तर कागदाची लांबी असेल 4400 × 11 बरोबर 400 सेंटीमीटर. चल आता आपण परत जाऊ आणि हा कागद विकत घेऊया. दोन्ही मित्रांनी कागद विकत घेतला आणि त्याचा वापर करून 100 कागदी स्ट्रॉ तयार केले. ह्या उदाहरणासह आपण पाहिले की वृत्तचितीचे पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ सिलिंडरवर आधारित आपल्या दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण कसे केले जाऊ शकते